मनसे नेते राज ठाकरे आज औरंगाबाद मध्ये दाखल होणार आहेत। याच आधी त्यांनी पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन ते आता औरंगाबादच्या दिशेने निघालेले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। दादा काय सांगाल, एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतोय औरंगाबादमध्ये। अनेक संघटनांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं, एवढा विरोध का सभेला? साहेब, विरोध करणाऱ्यांना काल ज्या पद्धतीने सन्माननीय उच्च न्यायालयाने फटकारलं, मला असं वाटतं त्यांनी त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे। आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला विचार मांडण्याचा अधिकार आहे, तसंच त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे, त्यांनी करावा। आम्ही आमच्या मार्गाने पुढे चाललेलो आहोत। काल एकीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हटले होते की आम्ही या सभेकडे लक्ष देत नाही, पण आज शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे, याला तुम्ही काय प्रत्युत्तर द्याल? असं आहे, खैरे साहेब म्हणजे शिवसेनेचं आउटडेटेड व्हर्जन आहे संभाजीनगरमधलं। आणि बाकीचे जे टीकाकार आहेत त्यांच्याबद्दल मी एवढंच सांगेन की कुत्रा जर आम्हाला चावायला आला तर आम्ही काय कुत्र्याला जाऊन चावणार नाही। यापूर्वीही राज ठाकरे यांच्या अनेक सभा झालेल्या आहेत, गाजलेल्या आहेत, मात्र असा आरोप होतोय मोस्टली शिवसेनेकडून की गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही। तर आता जो स्टँड मनसेने घेतलेला आहे, मला वाटतं शिवसेनेने शिवसेनेचा बघावा रोज आमच्यावर का बोलतायत? त्यांच्या पक्षाचं त्यांनी बघावं, आमच्या पक्षाची भूमिका आम्ही लोकांकडे नेतोय आणि जनता ठरवेल ना आमचं काय ते। शिवसेना कशाला मध्ये बोलते? ज्या पद्धतीने मनसेने आता स्टँड घेतलेला आहे, ज्या अग्रेशननी मनसे उद्याची सभा घेत आहे, त्याचप्रमाणे एकूण हालचालींना वेग आलेला आहे, या पुढे कसं बघायला मिळेल मनसेचं चित्र महानगरपालिकाही तोंडावर? पण ज्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांना प्रतिसाद मिळतोय, त्यांच्या सभेला प्रतिसाद मिळतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य उज्ज्वल आहे। आणि जी विरोधी पक्षाच्या बुडाखाली आग लागलेली आहे त्याच्यावरनं हे स्पष्टच होतंय। उद्या भाजपसोबत युती करायची वेळ आली तर तुमची भूमिका काय? सध्या तरी असा कुठला प्रस्ताव ना त्यांच्याकडनं आहे ना आमच्याकडनं आहे, पुढचं भविष्यात काय होईल त्याचा निर्णय राजसाहेब घेईल। एक शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरे संध्याकाळपर्यंत औरंगाबाद दाखल होतील, त्यानंतर उद्याचं नेमकं सगळं प्रारूप काय असणार आहे सभेचं? नाही, आता सन्माननीय राजसाहेब आले की मलाही त्याची कल्पना नाही, ते दौरा डिसाईड होईल। एकूणच जर बघितलं तर संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवरती अगदी कडाडून टीका केलेली आहे, आणि उद्याच्या सभेमध्ये राज ठाकरे याबाबत काय बोलता हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। लोकमतसाठी अमय पाठक, औरंगाबाद।